शहरात गुंगीकारक औषधी विकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। त्यांना पकडण्यासाठी आता पोलिसांनी देखील कंबर कसली असून परराज्यातून विक्रीसाठी आणलेल्या गुंगीकारक औषधी द्रव साठा आणि गोळ्या सिटी चौक पोलिसांनी जप्त केल्यात। पोलिसांना त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली होती की एक इसम हा नशेच्या गोळ्या आणि गुंगीकारक द्रव्य विक्री करणार आहे। त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून त्याच्या ताब्यातून 75 नग 100 ml गुंगीकारक औषधी द्रव्य बॉटल आणि 110 नशेच्या गोळ्या हस्तगत करून अल्ताफ बासीर अहमद पठाण याला ताब्यात घेतलंय। काल आमच्या विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गांगोडे यांना एक बटनच्या गोळ्या आणि काही बॉटल्स घेऊन एक इसम येणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून आमची टीम आणि औषधी निरीक्षक जे मॅडम आहेत ते सगळे पंचासह रवाना केले। हर्सुल टी पॉईंटवर पेट्रोल पंपाजवळ एक इसम मिळून आला। त्याचं नाव अल्ताफ बशीर अहमद, वय 24 वर्ष, राहणार नारेगावचा आहे। त्याच्याकडे आपल्याला 30,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आलेला आहे, ज्याच्यामध्ये 75 ह्या कोडींच्या बाटल्या आहेत आणि 110 बटन गोळ्या आहेत। त्याच्या ते मिळून आल्यानंतर त्याच्यावर कायदेशीर रेड करून NDPS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आज त्याला कोर्टात हजर केले असता 3 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे।